पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 15 जून 2024 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील तूर बाजार भाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे बार्शी. या ठिकाणी आवक आहे 12 क्विंटलपर्यंत कमीत कमी दर 9,500 रुपये, जास्तीत जास्त दर तुरीला निघालेला आहे 11,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बार्शी वैराग कमीत कमी दर 10,500 रुपये, जास्तीत जास्त दर 11,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,660 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी दर 10,000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 10,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,220 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर. आवक आहे 110 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 12,465 रुपये, कमीत कमी दर 12,300 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,350 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर. कमीत कमी दर 9,550 रुपये, जास्तीत जास्त दर 10,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,720 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर कारंजा. आवक आहे 650 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 12,100 रुपये, कमीत कमी दर आहे 9,855 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,460 रुपये. त्यानंतर पांढरकवडा. आवक आहे 15 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,500 रुपये, कमीत कमी दर 10,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती विदर्भातून अकोला जिल्हा. या ठिकाणी आवक आहे मित्रांनो 741 क्विंटल, कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,360 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अमरावती. आवक आहे 1,404 क्विंटलची. विदर्भात मित्रांनो अमरावती या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी आवक असते. तर अमरावती या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेला आहे 11,910 रुपये, कमीत कमी दर 11,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,650 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून या ठिकाणी धुळे बाजार समिती. कमीत कमी दर 9,895 रुपये, जास्तीत जास्त दर 11,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर यवतमाळ. आवक आहे 60 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,600 रुपये, कमीत कमी दर 11,220 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,440 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली. आवक आहे 65 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,900 रुपये, सर्वसाधारण दर 10,850 रुपये आणि कमीत कमी दर 9,820 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर. कमीत कमी दर 10,500 रुपये, जास्तीत जास्त दर 11,800 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,475 रुपये. आवक आहे 510 क्विंटलपर्यंत. त्यानंतर वाशिम अनसिंग. आवक आहे 40 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,800 रुपये, कमीत कमी दर 10,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये. त्यानंतर चाळीसगाव. आवक आहे 16 क्विंटल, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 11,000 रुपये, कमीत कमी दर 9,560 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,651 रुपये. त्यानंतर पाचोरा जळगाव जिल्हा. आवक आहे फक्त 10 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 10,051 रुपये, कमीत कमी दर 9,230 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,600 रुपये. त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला. आवक आहे 650 क्विंटलची, जास्तीत जास्त दर या ठिकाणी मित्रांनो 12,000 रुपये, कमीत कमी दर 10,790 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,505 रुपये. त्यानंतर दिग्रस जिल्हा यवतमाळ. आवक आहे 41 क्विंटलची, कमीत कमी दर 10,500 रुपये, सर्वाधिक बाजारभाव 11,785 आणि सर्वसाधारण दर 11,350 रुपये. त्यानंतर चांदूर बाजार जिल्हा अमरावती. आवक आहे 211 क्विंटलची, कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 11,850 रुपयापर्यंत. त्यानंतर सर्वसाधारण दर 10,240 रुपये. पुढील बाजार समिती मेकर. आवक आहे 120 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 10,000 रुपये, सर्वसाधारण दर 11,230 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,230 रुपये आणि जास्तीत जास्त दर 11,700 रुपये. त्यानंतर मठा. आवक आहे 16 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 11,200 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 11,550 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,250 रुपये. त्यानंतर औराद छाजनी. आवक आहे 50 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,900 रुपयापर्यंत, कमीत कमी दर 11,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,630 रुपये. त्यानंतर तुळजापूर.
आवक आहे 15 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,551 रुपये, कमीत कमी दर 11,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,500 रुपये. त्यानंतर नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती, आवक आहे 41 क्विंटलची, कमीत कमी दर 10,550 रुपये, जास्तीत जास्त दर 11,455 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये. त्यानंतर बुलढाणा, आवक 20 क्विंटल, जास्तीत जास्त दर 11,000 रुपये, कमीत कमी दर 10,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,500 रुपये. त्यानंतर आष्टी जिल्हा वर्धा, आवक आहे 90 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,700 रुपये, कमीत कमी दर 11,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,500 रुपये. त्यानंतर सिंधी, आवक आहे 35 क्विंटलची, कमीत कमी दर 10,100 रुपये, सर्वसाधारण दर 10,500 रुपये आणि जास्तीत जास्त दर 11,800 रुपयापर्यंत. त्यानंतर सिंधी सेलू, आवक आहे 101 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 10,500 रुपये, जास्तीत जास्त दर 11,600 आणि सर्वसाधारण दर 10,900 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर, कमीत कमी दर या ठिकाणी 9,300 रुपयापर्यंत निघालेला असून जास्तीत जास्त दर 10,560 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,200 रुपये. त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर, कमीत कमी दर 11,000 रुपये, जास्तीत जास्त दर 11,321 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,200 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सध्या तुरीची आवक मंदावलेली असताना बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये बाजारभाव स्थिर बघायला मिळालेले आहेत. असेच हवामान अंदाज, शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.